वसंतराव अचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्या वतीने 22व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यातीलच एक भाग विशेष आवाज प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मेघा कांगन, पंडित समीर दुबळे, प्रतिष्ठान अध्यक्ष वामन पंडित, कार्याध्यक्ष वकील नारायण देसाई, दामोदर खानोलकर, डॉक्टर समीर नवरे, राजा राज्याध्यक्ष मंदार आळवे, शरद सावंत, लीना काळसेकर, मिलिंद बेळेकर, श्याम नाडकर्णी, संदीप पेंढुरकर, माधव गावकर, अभिजित बारटक्के, चंद्रहास काळे, मनोज मेस्त्री आदींसह मान्यवर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. वर्ष हा उपक्रम आम्ही चालवतोय, त्याच्याबद्दल वेगळं काय खूप सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल अधिक समीर सर किंवा रघुनंदन सर बोलतील की 22 वर्ष एखादी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली चळवळ चालू ठेवणं हे किती कठीण काम आहे. आणि कणकवलीसारख्या ठिकाणी महोत्सव खूप होत असतात, आता तर महोत्सवांचं बरंच पीक आलंय, परंतु शिक्षणाच्या बाजूनं गायकीच्या अंगानं एखादा सतत निरंतर वर्षभर काम चालू ठेवणं, 20 वर्ष चालू ठेवणं आणि महोत्सव घेत असताना सुद्धा कार्यशाळेसारखा उपक्रम राबवणं असं मला वाटतं फार कमी संख्येने घडत असेल असं मला वाटतं. आणि त्याचा अभिमान वाटतो संस्थेला. मला आत्ता अधिक अभिमान वाटतो याचं कारण असं आहे की मी कार्याध्यक्ष मी नाही आहे, संस्थेचं अध्यक्षपद हे सन्माननीय आहे. आणि आत्ता जी नवीन कार्यकारिणी इथं नाडकर आपले NR देसाईंच्या नेतृत्वाखाली जे काम करायला लागलेले आहेत ते खूप चांगल्या तऱ्हेनं काम करत आहेत याचा मला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो की एखादं चालू असलेलं काम पुढच्या पिढीमध्ये ते सतत चालू राहणं, त्यांनी ते खूप आनंदाने करणं, उत्स्फूर्तपणे करणं याला खूप महत्त्व आहे. आणि हे रुजलं तरी खूप काम होऊ शकतं अशी माझी धारणा आहे. त्यामुळे या सगळ्यांना धन्यवाद देतो. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्या वतीने 22व्या पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 2 दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात पंडित रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन व मार्गदर्शन कार्यशाळा, पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत संमेलन, रविवारी कणकवलीचे सुपुत्र मनोज मेस्ती यांचे शास्त्रीय गायन तर अर्जुन पटवर्धन यांचे सतारवादन आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. मनापासून जर काम केलं, कारण शेवटी आमचं काम आम्ही केलेलं आहे, तुमचं काम तुम्ही केव्हा करणार, तुम्ही ते मनापासून करावं यासाठी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान आणि जितेंद्र अभिषेके बुवा यांच्यातर्फे इथे काही कार्यशाळा आयोजित केल्या जातात की अजून एखादं काहीतरी, कारण सगळेच काही सर्व गुण संपन्न नसतात, त्यामुळे माझ्याकडनं एखादी गोष्ट समजू शकते, सरांच्याकडनं एखादी गोष्ट समजू शकते आणि कोणाकडनं एखादी गोष्ट क्लिक होऊ शकते. तशी ती क्लिक तुम्हाला व्हावी आणि तुम्हाला जे अपेक्षा आहे की अमुक अमुक कार्य आपण करावं हे करता येण्यासाठी मार्ग सुकर व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो, आपण ही साथ द्यावी. म्हणजे आता पुढची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही सुरुवात केलेली आहे पण आता तुम्ही ते निभवायला पाहिजे. घडवण्याचा प्रयत्न गेले 22 वर्ष अविरत चालू ठेवलं. एखादं संघटना किंवा संस्था चालवणं किती कठीण असतं हे मला थोडंफार माहिती आहे. काकाने एवढं माहिती नसलं तरी मला माहिती आहे थोडंफार की ते टिकवणं किती महत्त्वाचं आहे. त्याच्यातले मेंबर आहेत जसं काही आनंदामा आणि प्रसाद कोरगावकर सर गेल्यानंतर आम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला की वसंतराव प्रतिष्ठानचं आता पुढे कार्य कसं चालेल, परंतु त्यातही मला आनंद वाटला की ही जी काय ॲडव्होकेट देसाई आहेत, माझी मैत्रीण लीना आहे, नवरे डॉक्टर आहेत, सीमाताई कोरगावकर आहेत, या सर्वांनी ह्या संस्थेचं काम अतिशय चांगल्या जोमाने चांगल्या उत्साहाने या ठिकाणी चालू ठेवलं. वेगवेगळे उपक्रम नेहमी मला लीना भेटली की सांगत असते की आज असं आहे तसं आहे, येत्या 25 तारीखला इथे एकांकिका सुरू होतील. ज्या एकांकिकेची कणकवलीकरांना एवढं लोकप्रिय आहेत कणकवलीकरांसाठी त्या एकांकिका, आता थोडं TV आणि मोबाईल यांनी बऱ्यापैकी घात केला आहे, परंतु ते एकांकिका म्हटलं की ते जे प्रेम आहे लोकांच्या मनात ते वसंतराव आचरेकर
प्रतिष्ठानच्या मुळे लाभलेला आहे. आताच काकांनी सांगितल्याप्रमाणे गेली 10 वर्ष या ठिकाणी मी अध्यक्ष असताना अशाच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी काकांनी नेहमी बोलवलं आणि त्यानिमित्ताने मला या ठिकाणी येणं शक्य होत होत. आणि खूप आवडायचं मला या ठिकाणचे अनेक संगीतमय कार्यक्रम ऐकायला. आणि मला जेवढं काय शक्य होत होतं तेवढा वेळ देऊन मी ते ऐकत होते. अध्यक्ष संपत संपलं आणि पुढच्या प्रोग्रामची निमंत्रण संपली, त्याच्यामुळे मग येणं पण टळत गेलं. आणि कोकण लाईव्हसाठी उमेश परब, कणकवली.